पुनर्जागरणीच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूर हा जनसुनावणीचा 25वा जिल्हा आहे. मी सोडवताना तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाही म्हणून माझ्या अगदी गडचिरोलीच्या अहेरी भागातल्या आदिवासी पाड्यावरच्या महिला भगिनीला सुद्धा निवारण व्हावं. हिंसाचाराच्या 64 होत्या. सामाजिक 5, मालमत्ता आर्थिक 6, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ आणि त्याबाबतच्या फक्त छळ ह्या 0 आहेत आणि इतर तक्रारी 16 होत्या. यामध्ये माझ्या समवेत या ठिकाणी राहुल जी आहेत, महिला पोलीस अधीक्षक कार्यालय असेल, परिवहन कार्यालय असेल, या सगळ्यांचा आढावा राज्य महिला आयोगाच्या वतीनं घेण्यात आला. या आढावामध्ये मिशन वात्सल्याच्या अंतर्गत विधवा महिलांची 2328 विधवा महिलांची नोंदणी आहे, त्यांना त्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका मिशन वात्सल्याच्या अंतर्गत करण्यात आली. बालसंगोपनच्या 1039 नोंदणी आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत 366 दाखल होत्या, त्या सगळ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. या कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय आणि निमशासकीय आस्थापना 1153 आहेत. पण याबाबत आम्ही थोडंसं राज्य महिला आयोगाच्या वतीनं मी थोडी नाराजी व्यक्त करते आहे, कारण की कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी हा इंटरनल कंप्लेंट कमिटी अस्तित्वात असल्याच पाहिजे ह्या कायद्याने कागदावरती असताना सुद्धा. यामध्ये कोल्हापूर जिल्हा बालप्रकरणं समोर आली होती, त्यापैकी 55 रोखली गेली, 19 बालविवाह होती, त्याच्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मनधैर्य योजनेमध्ये 61 केसेस आहेत, त्यामध्ये 11 लाभ देण्यात आलेले आहे, बाकीच्या ज्या केसेस आहेत त्या प्रोसेसमध्ये आहेत. जिल्ह्यामध्ये 2 वसतिगृह आहेत, नोकरदार स्त्रिया केसेसची नोंद झाली होती, यामध्ये 27 केसेस ह्या उघड झालेल्या आहेत. यामध्ये मिसिंग महिलांची संख्या 2022 1547 होती, त्यामध्ये मिळालेल्या 1271 आहेत, 276 महिलांचा तपास सुरू आहे. 2023 931 2 केसेसची नोंद झाली होती, त्या दोन्ही केसेसवरती कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये मुलींची मिसिंगची संख्या 2022 335 होती, याच्यामध्ये तपास सुरू आहे. या सगळ्या घटनांमध्ये हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा अहवाल आहे, याच्यामध्ये मी स्वतः 2021 या घटनेचं विशेष कौतुक करेल. खरं तर कोची येथे एका 5 अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता, पण विशेष केस म्हणून त्यावेळेचे पोलीस अधीक्षक शैलेशजी बलकवडे व त्यांच्या टीमने 30 चार्जशीट दाखल करत या आरोपीला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा निश्चितपणाने सुनावण्यासाठी पाठपुरावा केला. आयोगाने मी स्वतः त्या ठिकाणी त्यावेळेस व्हिजिट देत त्याचा पाठपुरावा केला होता. याबाबत आम्ही त्यांचा सन्मान देखील केला म्हणून मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये अशा कुठे घटना घडत असतील तर आरोपीला अशा पद्धतीची कारावासाची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीचा तपास होणं फार गरजेचं आहे. या अनैतिक व्यापार प्रतिबंधकमध्ये 12 केसेस होत्या, त्याच्यामध्ये 24 आरोपी, त्याच आरोपींबरोबर 19 पीडित महिलांची मुक्तता करण्यात आलेली आहे. भरोसा सेल अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. या भरोसा सेलमध्ये 2022 88 तक्रारी दाखल झाल्यात, 88 तक्रारी निकालात काढण्यात आलेल्या आहेत. 2023 31 तक्रारी दाखल झाल्या, त्या 31 तक्रारीमध्ये 31 ह्या निकालात काढण्यात आहेत. निर्भय पथक ही उत्तमरित्या काम करत आहे, त्यामध्ये 1091 हा टोल फ्री क्रमांक हा शेरी केंद्र आहेत. यामध्ये आजच्या या बैठकीमध्ये सरकारी हॉस्पिटलबरोबरच खाजगी हॉस्पिटलची देखील PCPNDT अंतर्गत धाडसत्र सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून खऱ्या अर्थानं अवैध सोनोग्राफी कुठे सुरू आहे का आणि त्याच्यामुळे गर्भनिधन चाचणी करत मोठ्या प्रमाणात ऑपरेशन करण्याची संख्या वाढलेली आहे आणि नाही आहे रस्ते नाही आहेत किंवा आमच्या मुलींना रस्त्यांमुळे चालता येत नाही म्हणून शाळा सोडावी लागेल की काही किंवा लग्न रजिस्टर होण्यापूर्वीच पतीचं दुर्दैवी निधन. ज्या मंदिरांमध्ये बालविवाह होतील त्या ट्रस्टींवरती धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून कारवाई करावी असं सूचना दिलेलं आहे. तक्रारदारांना स्वतःचं आर्थिक नियोजन करता यावं यासाठी समाज कल्याण विभाग आणि मावीमच्या माध्यमातून त्यांना एक नवीन उपक्रम आम्ही या माध्यमातून सुरू करत आहोत. आणि आजच्या या आढाव्याच्या बैठकीमध्ये खरं तर अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले असेल, काही चांगली कामं झालेली आहेत, जे प्रश्न प्रलंबित आहेत ते काही कालावधीमध्ये पूर्ण होतील हा विश्वास या निमित्ताने दिला. आपले काही प्रश्न पूर्ण झाला पाहिजे आणि माझ्या आयोगाच्या माध्यमातून सातत्याने त्याचा पाठपुरावा केला जातो. या ठिकाणी येऊन आढावा, हा आढावा आम्हाला अगोदरच मिळालेला असतो सगळा, पण प्रत्यक्ष येऊन आढावा घेणं आणि त्या जागेची पाहणी करणं किंवा माहिती घेणं
ही यंत्रणा आमची काम करतच असते. त्याला जोडून एक प्रश्न आहे, त्यांनी त्यांची तक्रार घ्यावी आणि त्या सूचना त्यांनी यापूर्वी दिल्या. जे तक्रारदार माझ्याकडे आले मी त्यांना सांगितले की जर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तुमची तक्रार गेली नाही तर तुम्ही राज्य महिला आयोगाशी संपर्क साधा. 155 259 हा आमच्या राज्य महिला आयोगाचा टोल फ्री क्रमांक आहे. त्याच्यामुळे तक्रारदारांना आम्हाला मेल करणं MECW महिला आयोग@gmail.com हा आमचा मेल आय डी आहे. आणि या टोल फ्री क्रमांक आणि कामं करत कुठेतरी गालबोट लागेल असं काही केलं असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई केली. यामध्ये जे समुपदेशक आहे जिल्हा पातळीवर आयोगाच्या त्यांना म्हणून काम करत असतात, मात्र त्यांच्या मानधन जे आहे ते खूपच कमी. त्या बाबतीत अनेक तक्रार आहेत. समुपदेशक जे असतात आयोगाचे जिल्हा पातळीवर त्यांचे मानधन खूप कमी. मला असं वाटतं ह्या काउन्सिलिंग म्हणजे भरोसा सेलच्या माध्यमातून हे समुपदेशन करण्याचा प्रयत्न आपण करत असतो, पण तरी समुपदेशन केंद्राची आजसुद्धा आमच्याकडे काही मागणी आलेली आहे. आम्ही त्या माध्यमातून निश्चितपणाने ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या जनसुनावणीत एक अशी तक्रार आहे असं समजते की महिला कॉन्स्टेबल्स आपल्या सासूला पटवून घेत नसेल तर मग बाकीच्यांना काय पटवून घेणार आहे एक मोठा प्रश्न. आम्ही स्वतः ही तक्रार माझ्याकडे आलेली मी SPना दिलेली आहे आणि SPना सांगितलं हा तुमचा संबंधित विभाग आहे, तुम्ही तातडीने त्यांच्यावरती कारवाई करा. मला असं वाटतं याच्या संदर्भातली माहिती SP देते. असे जर इन्सिडन्स शाळांमध्ये जे काही रिपोर्ट झालेले आहेत त्यामध्ये तातडीने त्यात गुन्हे दाखल झालेले आहेत, संबंधित जे काही आहेत करणारे आरोपी त्यांना अटक देखील केलेली आहे. परंतु कायद्याच्या प्रक्रियेमध्ये आपण ज्यावेळेस म्हणतो की कठोर कारवाई काय, तर कायद्यामध्ये जी शिक्षा दिलेली आहे तर त्यामध्ये कोर्टामध्ये ज्यावेळेस त्या गुन्ह्याची ट्रायल चालेल त्यावेळेस सबळ पुरावे आपण कोर्टासमोर मांडणे आणि सदर आरोपीला कायद्यामध्ये जी दिलेली शिक्षा आहे मॅक्झिमम ती कोर्टाने द्यावी यासाठी कोर्टाला विनंती करणे हे प्रयत्न आपण निश्चितच करतो. त्या व्यतिरिक्त देखील त्या आरोपीचा जर जामीन झाला विशिष्ट कालावधीनंतर तर तसं परत कृत्य करू नये म्हणून आपण प्रतिबंधक कारवाई देखील त्यामध्ये करतो. आपण आयोगाचे साठी हे लोक बसले तर आमच्या प्रशासकीय आपले आयोगाचे प्रश्न झाले तर ह्यांना जायला. आणि मग मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वारंवार गर्भलिंग निदान चाचण्या केल्याचे प्रकार उघडकीला येतात. हो हो, त्याच्यावर गुन्हे अतिशय महत्त्वाचा विषय होतात परंतु मूळ कारवाई बाजूला राहील मग हे याच्यावर काय कारवाई होणार. तुमच्या माहितीसाठी सांगते हा विषय आत्ताच आम्ही आढावा बैठकीमध्ये सुद्धा घेतला आणि खाजगी हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटलमधून असे काही धागेदोरे आहेत का की त्या ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणात ॲबॉर्शन्स होतात किंवा असे अवैध सोनोग्राफी सेंटर्स आहेत त्याच्यासाठी उद्यापासूनच धाडसत्र तर सुरू होतीलच, पण कोणीही असं आढळलं तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. त्याच्यामध्ये आपल्याकडे आलेल्या कोर्ट केसेस मी तुम्हाला फक्त सांगते याच्यामध्ये 10 केसेस होत्या, त्याच्यामध्ये पेंडिंगचे 4 आहेत आणि 6 केसेसचा निकाल लागला आहे. तो निकाल काय लागला आहे ते आपल्याला कलेक्टर सांगते. आपल्याकडे ज्या पण केसेस होतात ज्यामध्ये आपण स्टिंग ऑपरेशन करून किंवा लोकांकडून ज्या तक्रारी येतात किंवा नियमितपणे ज्या सोनोग्राफी सेंटरची तपासणी होते त्यामध्ये ज्या त्रुटी आढळतात त्या हिशोबाने आपल्याकडे 10 कोर्टामध्ये केसेस झालेल्या होत्या. त्या 10 पैकी 3 केसेसमध्ये कन्व्हिक्शन झालेलं आहे आणि त्यांच्यावर नियमाप्रमाणे क्रिमिनल केस म्हणजे कारवाई झालेली आहे. 4 केसेस अजूनही कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि आपणच बघतो आहे की मागच्या महिन्यातच एक मोठी केस शहरामध्ये झाली. त्याच्या आधीच्या 2 महिन्यांमध्ये आम्ही ग्रामीण भागात आपण ज्या केसचा उल्लेख केला त्या केसचा पण एक फार मोठं रॅकेट त्यामध्ये पकडलं गेलं, ज्यात फार मोठी चेन उघडकीस आली आणि फार मोठ्या प्रमाणात त्याला आळा घालायला मदत झाली आहे. या सगळ्या कारवायांना जेव्हा पब्लिसिटी मिळते त्यावेळेस आमच्याकडे पण माहिती यायला सुरू होते आणि आमच्याकडे फार चांगल्या पद्धतीने आता माहिती यायला लागलेली आहे. PCPNDT सेल जो आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा तो खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं नियोजित करतं आणि खास करून पोलीस विभाग आरोग्य विभाग दोघांचं पण यामध्ये खूप चांगलं सहकार्य लाभत आहे. आपली ही जी कारवाई आहे या कारवाईचा उदाहरण आता बाकी जिल्ह्यांमध्ये दिला चाललं आहे की आपण कोणत्या पद्धतीने डॉक्युमेंटेशन ठेवतो आहे, जबाब कसे नोंदवले जात आहेत जेणेकरून कन्व्हिक्शन आपलं लवकर व्हायला मदत होईल. मॅडम राज्यात आता महिला अत्याचार
आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेताना आणि मी स्वतः प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ही सगळी माहिती घेत असताना सर्वात आपल्या समोरची समस्या कौटुंबिक हिंसाचाराबरोबर बालविवाहाची आणि मिसिंग केसेसची फार मोठ्या प्रमाणात आहे. प्रेमप्रकरण किंवा नोकरीचं हमीची दाखवून मोठ्या प्रमाणात महिलांची आणि मुलींची फसवणूक केली जाते आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आखाती देशामध्ये या मोठ्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून ज्या मोठ्या प्रमाणातल्या घटना घडतात त्या केवळ या गोष्टींमुळे घडताना फार मोठं या गोष्टीचं गांभीर्य आहे. एक्स्टर्नल अफेअर मिनिस्टर यांच्याशी संपर्क साधत आखाती देशांमध्ये ज्या महिला किंवा मुली आहेत त्यांची सुटका व्हावी यासाठी आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीने प्रयत्न केला जात आहे. पण एकंदरच समाजाची मी म्हणून आवर्जून तुम्हाला या केसेस कोणत्या आलेत त्या सांगितल्या. केवळ मुलगी झाली आहे म्हणून सोडून देणं किंवा मुलांनीच एकुलते एक मुलगा असून आईवडिलांना न सांभाळणं या सगळ्या अशा ज्या घटना आहेत ह्या समोर येताना मन अस्वस्थ होतं. कारण की आजही समाजाची मानसिकता बदललेली आहे की नाही प्रश्न पडतो. आजही वंशाला वारसदार लागतो आणि म्हणून गर्भामध्ये कळी उमलण्याआधीच खुटल्या जातात. इतक्या मोठ्या प्रमाणात सोनोग्राफी सेंटर्स अवैध पद्धतीने सुरू असताना मुलींची हत्या होतीये आणि ही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी खरंच अर्थानं समाजासाठी एकत्र येणं आपली भूमिका फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं. मॅडम, मुरगुडमधील एक विषय 2 ते 3 महिन्यापूर्वी समोर आला होता एका डॉक्टरच्या संदर्भामध्ये. 70 ते 80 व्हिडिओ क्लिप्स त्याच्या व्हायरल झालेल्या होत्या. त्यामध्ये महिला तक्रारदार पूर्वी समोर आलं नाही म्हणून पोलिसांनी सुमोटो दाखल केलं त्यामध्ये. पण हे सुमोटो दाखल करत असताना वेळ झाला तोपर्यंत आरोपीला कायदेशीर प्रक्रिया करायला वाव मिळाला. यामुळे कुठतरी नुकसान होतंय असं वाटत नाही काय? ज्या पद्धतीनं नागरिकांना मोर्चा काढावा लागला त्यानंतर पोलिसांनी सुमोटो दाखल केला. काही महिला आत्महत्या करण्याच्या त्या मानसिकतेत होत्या त्यावेळी. महिला युगापर्यंत हा विषय आला होता त्यावेळी. एकंदर पाहिलं तर सायबर आणि इतर ह्या गुन्हेगारीचं मोठ्या प्रमाणात वाढते प्रकार पाहता सुमोटो दाखल करणं त्याच्यासाठी फार वेळ घेण्याची गरज नसते. सगळ्यात महत्त्वाचे आम्ही आयोग म्हणून अनेक गोष्टीमध्ये सुमोटो दाखल करतात. पोलीस अधीक्षकही सुमोटो दाखल करत असतात. त्याच्यामुळे कोणत्याही घटनेबाबत सुमोटो दाखल करता येतो. सुमोटो दाखल केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि चार्जशीटमध्ये त्यावेळेस आपल्याला खरं काय खोटं काय ह्या गोष्टी सगळ्या समोर येतात. पण तक्रार दाखल करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत ह्या महिला स्वतःहून समोर येत नाही जर त्यांच्यावरती अन्याय होत असेल तर त्यांनी त्यांची बाजू मांडली पाहिजे. जोपर्यंत ते स्वतः बाजू मांडत नाही किंवा कोणत्या केवळ ही घटना तर आहेच पण इतर घटनांच्या बाबतसुद्धा जोपर्यंत त्या स्वतः तक्रार करत नाही तोपर्यंत कायद्याने देखील चौकशी करण्यामध्ये काही मर्यादा येत असतात. माहिती घेत असताना काही मर्यादा येत असतात. त्याच्यामुळे साहजिकच आम्ही महिलांना आवाहन करत असतो. आम्ही तर आहोतच. त्यांनी जर तक्रार दाखल केली पण सुमोटो दाखल करत असताना आम्हाला मर्यादा येतात की आम्हाला फारशी माहिती मिळत नाही. ज्यावेळेस तक्रारदार स्वतःहून पुढे येतो तेव्हा बऱ्याचशा माहिती त्यांच्याकडे असतात. आणि या सगळ्यांच्या अनुषंगाने आवर्जून आम्ही सांगत असतो की तक्रारदारांनी स्वतःवरती अन्याय झाला तर पुढे आलं पाहिजे आणि निश्चितपणे असा प्रश्न आहे की महिलांच्या अधिकारांच्या म्हणजे सरपंच महिला असते कारभार पुरुषांनी करतो पोलीस पाटील महिला असते पण स्वतः वीस पोलीस पाटील म्हणून गावकरी करतात. मग पुरुषांनीच मानसिकता बदलली पाहिजे. आम्ही तेच सांगतो पुरुषांनी मानसिकता बदलली त्या पुरुषांनीच सांगितलं पाहिजे ना. पोलीस पाटील मी नाही माझी बायको आहे तर त्याने बसवलं पाहिजे. सरपंच असेल तर त्या सरपंच पतीने सांगितलं पाहिजे. बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीत जर समजा पोलीस पाटलाचा कोड गेला तर दुसऱ्या दिवशी आम्हाला समजते की त्याची पत्नी असते आणि हाच पोलीस पाटील म्हणून आम्हाला पाहिजे असं कोणी असेल तर आमच्याकडे तक्रार देत काय प्रश्न आहे तसाच की अशा घटना खूप घडतात तर ह्याची प्रशासनानं सुद्धा गांभीर्याने दखल घेऊन अशा याच्यावर कारवाई करायला पाहिजे. जर एखाद्या ग्रामसेवकाने सांगितलं की आमच्या गावामध्ये महिला पोलीस पाटील आहे पण त्याचं काम सगळं जर मला वाटतं कायद्याने आता ती तरतूद केली आहे. सरपंच पती असा प्रकार आता चालणार नाही. सरपंच महिला असेल म्हणजे महिला सरपंच असेल तर त्याचा कारभार त्या महिलेनीच पाहायचा. पतीला तिच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. प्रश्न असा होता की आपली समुपदेशन केंद्र आपल्याकडे समाजाची मानसिकता ज्या पद्धतीने बदलण्याची गरज आहे. अजून आपल्याकडे प्री काउन्सिलिंगचा विषय प्री मॅरेज काउन्सिलिंगचा विषय आलेला नाही आहे. कारण की आपल्या एखादी घटना घडून गेल्यानंतर आपण चर्चा करतो. नक्की याच्यावरती आम्ही चर्चा देखील करत असतो. पण आपली मानसिकताच अशी आहे की अगोदर आपण उपाययोजना करण्यास फार सहभागी होत नाही. घटना घडून गेल्यानंतर ती केली पाहिजे ही मानसिकता.
त्याच्यामुळे निश्चितपणाने आयोग त्याच्यासाठी पुढाकार घेईल. आणि एक विशेष कोल्हापूरकरांचं कौतुक म्हणजे मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरले पण कोल्हापूरचा जवळजवळ 1025 ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदचा ठराव दिला त्याच्याबद्दल मी मनापासून कौतुक करेल. आम्ही संपूर्ण राज्यामध्ये आवाहन केलं होतं आणि बालविवाहमुक्त आणि विधवा प्रथा ह्या ग्रामसभेमध्ये ठराव करावेत. त्याला सर्वात जास्त प्रतिसाद हा कोल्हापूरकरांनी दिला. कोल्हापूरकरांच्या शिरवाडमधून सुरुवात झाल्यामुळे साहजिकच राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न कोल्हापूरकरांनी केलेला आहे. त्याच्याबद्दल मी कोल्हापूरकरांना मनापासून धन्यवाद देईल. कोल्हापूरकरांच्या या कृतीचं अनुकरण महाराष्ट्रामध्येही व्हावं आणि खऱ्या अर्थानं विधवा महिलांना माणूस म्हणून जगण्याचा सन्मान खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला जो घटना दिली तो अधिकार पुढे घेऊन जात एका विधवा महिलेला माणूसपणाची देखील वागणूक दिली जावी असं मला मनापासून वाटतं. आता आपलं आयोगाचं झालं असेल तर मी आता मग निघेल थोड्या वेळेने. छान हो आता त्यांचे बाकीचे विषय घेते आणि मी 5 मिनिटात वगैरे 5 मिनिटात होईल ना आपले. आता आयोग म्हणून माझी भूमिका म्हणली आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेशात घ्या म्हणजे आवाज कोण काय म्हटलंय कोण काय म्हटलंय त्याच्यापेक्षा आपण सगळ्यांनी प्रत्येक जण स्वतः काय बोलले ते ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापली भूमिका मांडलेली आहे ती मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मतं मांडण्याचा अधिकार आहे तर तशी मतं त्यांनी मांडलेली आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिला दौरा कोणता झाला असेल तर मला असं वाटतं आज कोल्हापूरचा झालेला आहे. आजच्या राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणी या 15 दिवसापूर्वीच ठरवल्या असे होत्या आणि त्याच्या कल्पना तुम्हाला सगळ्यांना दिलेल्या होत्या. पण ही जनसुनावणी सातत्य यामध्ये ठेवत असताना ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत पोहोचत असताना त्यांचे प्रश्न सोडवणे हे मला अतिशय महत्त्वाचं आणि प्राधान्यक्रमाने करावं असं काम वाटतं. आणि म्हणून आज या जनसुनावणी घेत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून केला गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेशाध्यक्ष या नात्याने यापूर्वी मी अनेक वेळा या भागामध्ये येऊन गेले पण आयोगाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेशाध्यक्ष ही दोन्ही पदं असताना प्रथमच आपल्याकडे आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेशाध्यक्षाचा पदभार मी 2019 नंतर 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अतिशय उत्तमरित्या सांभाळला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना ग्रामीण भाग शहरी भाग वाड्यावस्त्या आदिवासी पाड्यांपर्यंत जात महिलांची संघटना मोठ्या प्रमाणात उभी केली. अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्यावेळेस मला मिळाला. विरोधात असताना सुरू झालेलं माझं प्रदेशाध्यक्षपद हे सत्तेपर्यंत म्हणजे पक्ष सत्तेपर्यंत गेला तोपर्यंत पद होतं. कालांतराने काही घटना घडल्या आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे गेले 15 महिने फक्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी काम करत होते. पुन्हा एकदा आदरणीय अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि ही प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असताना त्यापूर्वीच्या केलेल्या कामाचा अनुभव आयोगाच्या कामाचा अनुभव आयोगाची असलेली जबाबदारी आणि या निमित्तानं महिलांचे सोडवता येणारे प्रश्न ही एकत्रित ताकद अतिशय चांगल्या पद्धतीची संघटना महाराष्ट्रात उभी करेल याची मला मनापासून खात्री वाटते. संघटनेमध्ये अनेक महिला बरोबर आहेत. प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्या महिलांनी 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्याबरोबर काम केलं होतं त्या सर्वच महिलांनी ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहोत असा संदेश देत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला. आणि म्हणून मला असं वाटतं 2024च्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदानाचा जो टक्का वाढलेला असेल तो राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या सक्षम संघटनेमुळे वाढलेला असेल.
कोल्हापूरचा दौरा हा 15 दिवसापूर्वी आयोगाचा जनसुनावणी या निमित्तानं ठरलेला होता, पण जनसुनावणी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत, कारण की महिलांचे प्रश्न आज आपण सकाळपासून पाहतोय, 10 वाजल्यापासून इतके मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि सर्व विभागाचे अधिकारी एकाच व्यासपीठावरती उपस्थित राहण्याचा मला असं वाटतं कोल्हापूरमधला हा पहिलाच प्रसंग असेल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही जातो त्यावेळेस तुम्हाला एकतर पोलीस अधीक्षकांनाच भेटता येतं किंवा कलेक्टरांनाच भेटता येतं, विधी सेवा प्राधिकरणालाच भेटता येतं, पण आज हा पहिला प्रसंग असेल इतक्या वर्षामधला की एका व्यासपीठावरती सगळे अधिकारी उपस्थित असताना एकाच जागी सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका देण्यात आली आणि म्हणून महिलांना समाधान वाटतं की आपल्या तक्रारी आपण ज्या घेऊन येतो त्याला निश्चितपणाने प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो. फक्त प्रयत्नच नाही तर आज जितक्या काही तक्रारी आल्या त्यातल्या 90% तक्रारी या जागच्या जागी सोडवल्या गेल्या, याचं मला फार मोठं समाधान आहे. आणि म्हणूनच आयोगाची ही भूमिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आम्ही घेऊन जात असताना महिलांना एक ताकद आणि महाराष्ट्रातल्या महिलांना सुरक्षतेचा आत्मविश्वास या माध्यमातून देण्याचा निश्चितपणे माझा प्रयत्न राहणार आहे. तुम्ही सत्तेतल्या राष्ट्रवादीमध्ये सध्या आहात, मात्र दुसरीकडे अनेक राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत. राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत, याकडे आपण कसं पाहताय? आता कोणाकडं कसं पाहावं हा प्रश्नच आहे. त्याच्यामुळे कोणाकोणाला एकत्र यायचं आहे, कोणाला त्यांचे विचार एकत्र घेऊन जायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते एकत्र आल्यानंतर आपण चर्चा करू. ते एकत्र येण्यापूर्वी आपण चर्चा करण्याचा अर्थ नाही, त्यांना चर्चा करू देत मी. आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब आजही माझे दैवत आहेत, या क्षणालाही दैवत आहेत आणि राहतील. आम्हा महिलांना 50% आरक्षण देत असताना खऱ्या अर्थानं बहुजन समाजातली एक महिला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन जात असताना मी संघटनेत गेली 18-19 वर्ष काम केलं. माझ्या राजकारणाचा जन्मच संघटनेतल्या मांडवातून झाला. खडकवासला विधानसभा अध्यक्ष, पुणे शहर अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, राज्य महिला आयोग अध्यक्ष आणि परत एकदा प्रदेश अध्यक्ष असा हा प्रवास. संघटनेमध्ये काम करत असताना ज्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते त्यावेळेस मला आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं, यासाठी की आयोगाच्या पदामुळे संघटनेच्या पदाला ताकद मिळेल आणि संघटना चांगल्या पद्धतीने काम करेल. हे उदाहरण याच्यासाठी की मी राज्य महिला आयोगाची 8वी अध्यक्ष आहे. माझ्या अगोदरच्या 7 अध्यक्ष ज्या होत्या त्या त्यांच्या पक्षाच्या पदावरती असताना राज्य महिला आयोगाचा पदभार स्वीकारत होत्या. माझ्यापूर्वीच्या अध्यक्षा ह्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या, तरी त्या आयोगाच्या अध्यक्षपदावरून त्यांच्या राष्ट्राचा राज्याचा कारभार पाहत होत्या. माझ्या बाबतीत मात्र ज्यावेळेस आयोगाचं अध्यक्षपद दिलं गेलं त्यानंतर मात्र संघटनेचं पद सांभाळता येणार नाही असं सांगून मला राजीनामा देण्यासाठी भाग पडलं. खरं तर रस्त्यावरून उतरून आंदोलनं केलेली एक चळवळीची मी कार्यकर्ती आहे. संघटना वाढवण्यासाठी घरावरती तुळशीपत्र फिरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरून ही संघटना उभी केली. त्याच्यामुळे संघटना ही माझ्यासाठी देवारातल्या देवासारखी होती. ज्यावेळेस माझ्याकडून राजीनामा घेतला गेला त्यावेळेस त्या मला प्रचंड वेदना होत्या की राजीनामा घेतल्यानंतर तिथपासून आत्तापर्यंत म्हणजे 15 महिने मी आयोगाचा कारभार सांभाळला, पण या 15 महिन्याच्या कालावधीमध्ये मलाच अपवादात्मक असा नियम का लागू केला गेला. यापूर्वीच्या सगळ्या अध्यक्ष 2-2 पदावरती होत्या आणि त्या प्रत्येक पक्षाने आयोगाचं पद दिलं तर संघटनेची ताकद वाढेल या एकाच उद्देशाने ती पदं दिली होती. माझं ज्यावेळेस राजीनामा घेतला गेला त्यावेळेस माझे नातेवाईक असतील, माझं परिवार असेल, माझे कार्यकर्ते असतील, बरेच जण मला विचारायचे की पक्षाच्या देखील कार्यक्रमात आपण दिसत नाही, व्यासपीठावरती दिसत नाही, खरं तर ते कोणतंही आमंत्रण मला 15 महिन्यामध्ये मिळालं नाही. नाईलाजास्तव मला माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या माणसांना सांगावं लागायचं की संविधानिक पद असल्यामुळे कदाचित आपल्याला बोलवलं नसेल. ही 15 महिन्याची एक सल मनामध्ये निश्चितपणाने होतीच आणि म्हणून खरं तर आदरणीय साहेबांमुळे माझी महाराष्ट्राला निश्चितपणाने ओळख झाली. पण या ज्या काही गोष्टी घडल्या ज्याच्यामुळे निश्चितपणाने दादाने मला ती संधी दिली आणि काल 15 महिन्यानंतर पहिल्यांदा मी तुम्हाला राजकीय व्यासपीठावरती दिसले. ज्या घड्याळ्याच्या चिन्हासाठी मी रात्रंदिवस काम केलं, ज्या पक्षाचा झेंडा घेऊन मी महाराष्ट्र फिरले, संघटना उभी केली, त्या व्यासपीठावरती मला जायला 15 महिन्याचा कालावधी द्यावा लागला. त्याच्यामुळं साहजिकच आहे की आम्ही पक्ष बदललेला नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा पक्षाची विचारधारा घेऊनच काल देखील मी त्या व्यासपीठावरती होते
आणि इथून पुढे राहील. त्याच्यामुळे आदरणीय साहेब हे आमचे दैवत तर आहेतच, मार्गदर्शक आहेत, एक कार्यकर्ती म्हणून आमचा तो प्रेमळ अधिकार आहे की आम्ही आजही सांगू शकतो की साहेब आमच्यासोबत आहे. मात्र तुम्ही शरद पवार यांना दैवत म्हणता, मात्र त्याच दैवताने आज दिल्लीमध्ये जी बैठक घेतली ती अवैध असल्याचं अजित पवार म्हणतात. याबाबत आपल्याला आदरणीय दादा व्यवस्थित उत्तर देतील. माझी भूमिका मी या निमित्तानं मांडली, आम्ही दैवत म्हणतोय आहेत आणि राहणार. एक 15 महिन्याच्या कदाचित मला बोलून विचारलं असतं किंवा एखादी काही माझ्याकडून चूक झाली असती तर माझ्या महिला नेत्यांनी मला बोलून विचारायला पाहिजे होतं काय झालंय, तर मला समजलं असतं. पण ज्या पद्धतीने हे राजीनामा घेतला गेला आणि मी संघटनेची कार्यकर्ती 12 गुन्हे मी अंगावर घेऊन महाराष्ट्रभर फिरत होते, दर महिन्याला लोक 15ची वारी करतात तशी मी माझ्या कोर्टाची वारी करत होते. माझ्या घरातला काळ, माझ्या मुलाच्या बालपणीपासूनचा आत्तापर्यंतचा काळ ज्याला मी वेळ देऊ शकले नाही, माझ्या आयुष्याच्या उभारीचा काळ मी हा संघटनेला दिला. रस्त्यावरती उतरून का चळवळीच्या कार्यकर्त्याच्या त्या वेदना असतात आणि केवळ कार्यक्रमाला बोलवलं नाही हा उद्देश नाही आहे. पण आपण त्या पक्षाच्या पदावरतीच कुठल्या नाही, पक्षाच्या 15 महिन्याच्या पदावरती नसणं किंवा संघटनेत काम करत असताना कुठली तरी जबाबदारी देणं अपेक्षित असताना सुद्धा कोणत्याच कार्यक्रमाला आमंत्रित न केल्या गेल्यामुळं माझ्या पुण्यातले सुद्धा जे काही कार्यक्रम झाले त्या कोणत्याच पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये मला आमंत्रण, पुणे माझं होमपीच आहे जिथे मी कधीतरी काम केलेलं आहे पुणे शहर अध्यक्ष म्हणून, जिथे मी संघटना उभी केली आहे, इतकी मोठी संघटना मी महाराष्ट्रामध्ये उभी केली जी आजसुद्धा उभी राहिलेली आहे. आणि जी संघटना मी उभी केली त्या संघटनेच्या कार्यक्रमात सुद्धा जर मला बोलवलं जात नसेल तर मला देखील याची माहिती समजली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आदरणीय साहेबांनी महिला धोरण सुरू केलं, निश्चितपणे त्याचा फायदा आम्हाला सगळ्यांना झाला. हे महिला धोरण सुरू होत असताना महिलांची संख्या वाढली पाहिजे, याच्या अगोदर ही काही घटना घडले. आत्ताची मानसिकता, आता ज्या तिथं महिला प्रदेशाध्यक्ष त्या आदरणीय दादांच्या शपथविधीला उपस्थित होत्या, परत 2 दिवस तिकडे गेल्यात, महिलांची संख्या कमी का होती? एक ठराविक काळानंतर महिलांवरती काही मर्यादा येतात का, याचंही आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे. जसं तुमचं दुःख आहे तसंच दादांच्या सोबत आता सगळे आहेत, तर त्यांचंही तसंच दुःख आहे सगळ्यांचं. त्यांचं दुःख आपण काय त्यांना विचारू? मी माझी भूमिका मांडली, महिला म्हणून माझी याच्यातली जी भूमिका होती. मी राग वगैरे असं कोणाबद्दल बोललेले नाही आहे, मी संघटनेची कार्यकर्ती आहे, मी माझी भूमिका म्हणली. आणि या सगळ्या भूमिकेमध्ये एका कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे. माझ्या घरामध्ये माझ्या सासूबाई नगरसेविका होत्या, पण त्या वारल्यानंतर माझ्या राजकारणाचा प्रवास सुरू झाला आहे. माझ्या माहेरी कोणी राजकारणात नाही आणि माझ्या सासूबाई वारल्यानंतर माझ्या सासरी कोणी राजकारणात नाही. जो माझा राजकारणाचा प्रवास आहे तो माझा एकटीचा आहे. माझे पती कधी माझ्याबरोबर सोबत राजकारणात नसतात, माझ्या घरातली कोणतीही व्यक्ती राजकारणाच्या व्यासपीठावरती नसते आणि माझ्या सोबतही नसते. एका महिलेला राजकारणाचा प्रवास करत असताना अनंत गोष्टींचा सामना करावा लागतो, संघर्ष करावा लागतो, त्या वेदना सोसाव्या लागतात. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये संघटना उभी करत असताना मला निश्चितपणाने वाटतं की तो कार्यक्रमाला मी पदावर असो नसो बोलवणं किंवा निश्चितपणाने त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करणं हा माझा अधिकारच होता, पण तो दावला गेला. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं, याच्यापूर्वी आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो, काँग्रेस शिवसेना एकत्र असताना शिवसेनेच्या नेत्या आमच्या बरोबर होत्या, महिला नेत्या. काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांना कधी आम्ही एकत्र पाहिलं तुम्ही? आम्ही एकत्र पाहिलं, काम केलं तर पाहिलं. नेते एकत्र विचार करतात, पक्ष एकत्र असताना नेते एकत्र विचार करत असताना खालचा कार्यकर्ता तो त्याच्या अनुषंगाने विचार करत असतो. आम्ही एकत्र आहोत म्हणजे त्यांच्या व्यासपीठावरती झेंडाखाली बसलेलो असं नाही, आमची विचारधारा आम्ही घेऊन चाललो. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत अनेक वेळा अशा घडामोडी घडले की ते पक्ष एकत्र येत गेले. पक्ष एकत्र आले म्हणजे त्यांच्या व्यासपीठावरती बसत नाही. मी 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष राहिले, 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एकदाही मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाबरोबर कुठे बसलेही नाही, दिसलेही नाही. मग तुम्हाला हा प्रश्न का पडावा? आमची विचारधारा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, ती आम्ही घेऊन जाऊ. इतरांची नावं घेऊन त्यांचं काम त्या पद्धतीने करतील, आमचं काम आम्ही घेऊन महाराष्ट्र जाणार आहे. चर्चेला आम्ही चर्चा अनेक प्रकरणावरून तुमच्या दोघींमध्ये शाब्दिक युद्ध राज्यानं पाहिलं म्हणून हा प्रश्न. तो प्रश्न, पहिली गोष्ट मला आश्चर्य वाटतं,
जो फोटो माझा मी शहराध्यक्ष त्या प्रदेशाध्यक्ष असतानाचा कधीचा 10-12 वर्षापूर्वीचा आहे, तो कुठेतरी सोशल मीडियाला आणि लोकांना आवडत पाहायला किंवा लोक त्याची मजा घेतात, तर ठीक आहे, एखाद्याचं घर त्यात ते फोटो व्हायरल केल्यामुळे एखाद्याचं कुटुंब त्याच्यावर चालतंय, तर त्यांनी ते चालवावं. हे प्रश्नांची उत्तरं मला जी भूमिका मांडायची प्रामाणिकपणे मांडली. तुम्ही ते वेगळ्या अनुषंगाने मांडण्याचा जर प्रयत्न करत असेल तर माझं त्याला ऑब्जेक्शन आहे. मी जी कार्यकर्ती म्हणून पक्षाची कार्यकर्ती, मी सुरुवातीला सांगितलं माझा राजकारणाचा जन्म हा संघटनेतल्या मांडवातला आहे, त्याच्यामुळे एक संघटनेची कार्यकर्ती म्हणून त्या तळमळीने मी आज मांडले. आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हा नंतरचा भाग. 18-19 वर्ष माझ्या आयुष्याच्या उभारीचा काळ मी संघटनेसाठी दिलेला आहे, त्याच्यामुळे साहजिकच आहे तो माझा अधिकार. धन्यवाद. मी कालच्या भाषणामध्ये कदाचित आपण ऐकलं असेल ते सांगितलं की मी 15 महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर ती विचारधारा किंवा फरक पडतो काम करताना, त्याला काही मर्यादा येतात. आता आदरणीय दादा या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे साहजिकच माझ्या राज्य महिला आयोगाच्या ज्या तक्रारी आहेत, जे प्रश्न आहेत, जी कामं आहेत, त्या कामांना गती मिळेल. आणि ठामपणे सांगते, इथून पुढे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कार्यकाळ संपेपर्यंत रुपाली चाकणकर असेल. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.